आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. पोप फ्रान्सिस यांनी दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या गटाला भेट दिली. या लोकांनी व्हॅटिकनमधून कोरोनाची लस घेतली होती. ईस्टर आठवड्याच्या दरम्यान सुरू झालेल्या उपक्रमात व्हॅटिकन अर्थात रोम शहरातील गरीब आणि गरजू लोकांना एकूण 1400 जणांना लस देण्यात आली. यापैकी 600 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांनी शुक्रवारी बेल्जियमच्या पुरस इथं फायझरच्या कोविड-19 लसीच्या प्लांटला भेट दिली. युरोपियन युनियनच्या मुख्य कार्यकारिणीमध्ये बेल्जियमचे पंतप्रधान अलेक्झांडर डी क्रो आणि फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोर्ला हे दोघेही उपस्थित होते. त्यांनी या भेटीच्या माध्यमातून घोषणा केली की वृद्धांना मोठ्या प्रमाणात लसीकरण केलं जाईल. 27 देशांमध्ये वृद्धांना प्राधान्यानं लस दिली जाईल. साधारण जुलै महिन्यापर्यंत ही प्रक्रिया आम्ही पूर्ण करू शकू आणि त्या प्रमाणात लसीची निर्मिती करू शकू असा विश्वासही यांनी व्यक्त केला. व्हाईट हाऊसच्या वतीनं जाहीर करण्यात आलंय की अध्यक्ष जो बायडन जूनमध्ये त्यांच्या पहिल्या विदेश दौऱ्यावर जाणार आहेत. जो बायडन हे 11 ते 13 जूनच्या दरम्यान होणाऱ्या इंग्लंडमधल्या कार्नवॉल इथल्या 7 राष्ट्रांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहतील. यानंतर ब्रुसेल्सच्या दौऱ्यावर ते जातील. या ठिकाणी त्यांची युरोपियन युनियनच्या अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक होईल आणि पुढे 14 जून रोजी उत्तर अटलांटिक करार संस्थेच्या सदस्यांच्या शिखर बैठकीत सुद्धा ते सहभागी होतील. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर आणि देशभरात कोरोनाचा प्रभाव अजूनही जाणवत असताना जो बायडन यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. अमेरिका कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारताला मदत करत आहे असं अमेरिकेच्या प्रशासनानं जाहीर केलं. बायडन प्रशासनातील सर्वोच्च वैद्यकीय सल्लागार डॉक्टर अँथनी फौकी यांचं म्हणणं आहे की अमेरिका सेंटर फॉर डिझीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन हे तांत्रिक सहाय्य करण्याच्या दृष्टीने भारताबरोबर सर्वतोपरी चर्चा करत आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि त्यांच्या पत्नी सोफी यांनी शुक्रवारी ओटावा फार्मसीमध्ये लस घेतली. दुर्मिळ अशा रक्ताच्या गुठळ्या झाल्याच्या वृत्तामुळे काही जण ॲस्ट्राझेनका लस घेण्यासाठी तयार नाहीत. मात्र या दाम्पत्यानं ॲस्ट्राझेनका ही लस टोचून घेतली. आता ओंटारिया प्रांतामध्ये लसीकरणासाठीची वयोमर्यादा ही आणखीन कमी करण्यात आली. 40 वर्षावरील नागरिकांना सुद्धा आता लस द्यायला सुरुवात झाली. यापूर्वी फक्त 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनाच लस देण्यात येत होती. क्युबाच्या क्युबाना डे एव्हिएशनचे प्रमुख उपसंचालक यांनी शुक्रवारी मान्य केलं की विमान कंपनीला रोजचं कामकाज करणं आता अशक्य झालंय. अनेकविध अडचणींचा सामना विमान कंपन्यांना करावा लागतोय. हवानाच्या जोस मार्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी पत्रकारांशी बोलताना आर्सेनियो अरोचा यांनी मान्य केलं की इथून पुढच्या काळात ही विमान कंपनी चालवणं हे दिवसेंदिवस अडचणीचं होत चाललंय. रिओ दो जॅनेरिओतील आरोग्य अधिकाऱ्यांनी शुक्रवारी जाहीर केलं की शहरातील 60 वर्षावरील 90% नागरिकांना कोरोना व्हायरस लसीचा पहिला डोस देण्यात आला. कोरोना व्हायरसचा ज्या ठिकाणी सर्वात जास्त प्रादुर्भाव आहे अशा शहरातल्या आणि गावखेड्यातल्या लोकांना त्यांच्या त्यांच्या जागी जाऊन लस दिली जाते. याच कार्यक्रमाला प्राधान्य देण्यात येते आणि ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर मृत्यूचा दर सुद्धा कमी होईल असं ब्राझीलला वाटतं. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पेरू देशाची राजधानी असलेल्या लिमा शहरातील नागरिकांनी आपल्या राहत्या घरांना सोडून शहराच्या बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक लोक याआधीच शहराच्या बाहेर जाऊन तात्पुरत्या स्वरूपात स्थायिक झाले आहेत. पॅसिफिक महासागरातून काही अंतरावर विलायल साल्वाडोरच्या एका डोंगरावरच्या खालच्या भागात आणि दरीत काही तात्पुरती शिबिरं बनवण्यात आली आहेत आणि या ठिकाणी हे लोक राहत आहेत. साधारण आतापर्यंत 9,000 लोकांनी या तात्पुरत्या निवाऱ्यात आसरा घेतला आहे. अर्जेंटिनामध्ये दररोज 500 अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होतो. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत.
सरकारी रुग्णालयांमधील सर्व आयसीयू बेड फुल झालेत तर इतर रुग्णालयंसुद्धा 90% क्षमतेनं भरलेत. दररोज रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते मात्र आरोग्य यंत्रणा आता अपुरी पडू लागली. परिस्थिती इतकी बिकट आहे की बेड फुल झाल्यानं काही रुग्णांना स्ट्रेचरवरतीच तर काही जणांना खुर्चीत बसवून उपचार द्यावे लागत आहेत. चिली हा देश कोरोनाचा सामना करत असताना शुक्रवारी देशात ॲस्ट्राझेनिका लसीचा पहिला डोस त्याची पहिली खेप दाखल झाली. देशाला 1,60,000 लसींचे डोस मिळाले आहेत. 55 वर्षावरील महिलांना प्रामुख्याने हे डोस न देण्याची शिफारस चिलीच्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणानं केली. चिलीनं त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत 31% नागरिकांचं लसीकरण अद्याप पूर्ण केलंय. ॲस्ट्राझेनिका लस घेतल्यानं रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता असली तरी ज्या नागरिकांनी या लसीचा पहिला डोस घेतला आहे त्यांनी या लसीचा दुसरा डोसही घ्यावा असं आवाहन युरोपियन मेडिसिन एजन्सीनं केलं आहे. या लसीच्या पहिल्या डोसनंतर काही जणांना शरीरात रक्ताच्या गुठळ्या झाल्याचं समोर आलं आहे. मात्र अशा गुठळ्या सगळ्यांनाच होऊ शकत नाहीत त्यामुळे नागरिकांनी जर का ॲस्ट्राझेनिकाचा पहिला डोस घेतला असेल तर दुसरा डोसही घ्यावा जेणेकरून लसीकरण पूर्ण होईल असं आवाहन नेदरलँडच्या प्रशासनानं केलंय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी मे महिन्यात सार्वजनिक सुट्टी वाढवण्याच्या कल्पनेला पाठिंबा दिलाय. 1 ते 3 मे आणि त्यानंतर 8 मे ते 10 मे अशा दोन सुट्ट्या आठवड्यात येतात. त्यापेक्षा 1 ते 10 मे अशी सलग सार्वजनिक सुट्टी घोषित करावी अशी मागणी रशियाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रमुख ॲना पॅपोवा यांनी केली होती. नागरिक पहिल्या सुट्टीत बाहेर पडतील, पार्ट्या करतील, मग परत कार्यालयांमध्ये येतील आणि मग पुन्हा सुट्टीवर जातील. यामुळे कोरोनाचं संक्रमण वाढण्याचा धोका आहे असं त्या म्हणाल्या होत्या आणि त्यांच्या या विनंतीला राष्ट्राध्यक्षांनी मान्यता दिली आहे. गेल्या वर्षी रद्द करण्यात आलेलं ऑलिम्पिक पुन्हा एकदा सुरू होण्याच्या केवळ 3 महिने आधी टोकियो आणि जपानमधील दुसऱ्या क्रमांकाचं शहर असलेल्या ओसाकामध्ये वाढत्या कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आता विविध प्रकारच्या उपाययोजना युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेल्या आहेत. संक्रमणावर कडक निर्बंध आणण्यात आलेत. ज्यांना संक्रमण झालं आहे त्यांनाही विशिष्ट निर्बंध घालण्यात आले. शहरातील बार, दुकानं, मॉल, थीम पार्क, चित्रपटगृह, म्युझियम सगळं बंद करण्यात आलं आहे. तसंच ज्या रेस्टॉरंटमध्ये मद्यविक्री केली जात नाही अशा रेस्टॉरंटना लवकर बंद करण्याचे आदेश देण्यात आले. शाळा सुरू ठेवण्यात येणार असून विद्यापीठांमध्ये पुन्हा एकदा ऑनलाईन क्लासेस घेण्यासाठी आदेश प्रशासनानं जारी केले. ऑस्ट्रेलियामध्ये परत आलेल्या आणि हॉटेल्समध्ये क्वारंटाईन असलेल्या प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्यानं ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनारपट्टीवरच्या पर्थ शहरामध्ये 3 दिवसांसाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या शहरामध्ये मास्क घालणं आता पुन्हा एकदा बंधनकारक करण्यात आलं आहे. पश्चिम ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मार्क मॅकगाऊन यांनी ही माहिती दिली. भारत, ब्रिटन आणि चीनमधून आलेल्या प्रवाशांना प्रामुख्याने कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांना सामना कराव्या लागणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणींमध्ये इंटरनेट नसणं किंवा खूप एकटं वाटणं या प्रमुख अडचणींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी अमेरिकेच्या पहिल्या महिला जिल बायडेन यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बातचीत केली. तसंच काही विद्यार्थी मोठ्या संख्येनं एका मैदानातही जमले होते. नावाजोममधील एका हंटर पॉईंट बोर्डिंग शाळेमध्ये जिल बायडेन यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. जिल बायडेन यांनी अमेरिकेच्या दक्षिण पश्चिम भागाचा 3 दिवसांचा दौरा केला. या भागात नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय आणि या अडचणी जिल बायडेन यांनी समजून घेतल्या. एलॉन मस्कच्या वेगानं विस्तारित असलेल्या कंपनीसाठी स्पेस एक्सनं रिसायकल केलेल्या रॉकेट आणि कॅप्सूलचा वापर करून 4 अंतराळवीरांना शुक्रवारी अंतराळात पाठवलं. हे रॉकेट फ्लोरिडातल्या केप कॅनावेरल इथून अंतराळात सोडण्यात आलं आणि मेक्सिकोच्या विविध आखाती शहरांमधून असंख्य लोक या लॉन्चचे साक्षीदार झाले. स्पेसएक्स कॅप्सूलच्या माध्यमातून नुकत्याच अंतराळ प्रवासासाठी निघालेल्या अंतराळवीरांना ते काही काळासाठी आराम करण्याच्या दृष्टीनं वाटेत थांबल्याचं पाहायला मिळालं. यावेळेला पृथ्वीवरच्या एका कंट्रोल रूममधून त्यांना सातत्यानं सूचना देण्यात येत होत्या.
कुठल्याही ग्रहाचा अवशेष त्यांच्यावर आदळण्याची भीती कंट्रोल रूममधल्या लोकांना वाटत होती. लगेचच अंतराळवीरांनी सुरक्षा स्पेस शूट केलं, हेल्मेट परिधान केलं. सुदैवानं कोणताही अनर्थ घडला नाही आणि हे सगळे अंतराळवीर पुन्हा एकदा पुढच्या प्रवासाला रवाना झाले. बीएसएल राष्ट्रीय स्मारकाच्या बद्दल भविष्यात काय करायचं याबद्दल अजूनही चर्चा सुरू असल्याचं अमेरिकेचे गृहसचिव डेव हलांड यांनी म्हटलं आहे. याबद्दल निर्णय घेण्यासाठी अध्यक्षीय कार्यकारिणीच्या ऐवजी कायद्याचा वापर करून स्मारकाच्या संदर्भातला निर्णय केला जाईल असं सुचवण्यात आलं आहे. मात्र राष्ट्राध्यक्षांचा निर्णय हा अंतिम असेल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात या स्मारकाच्या भागात काही बदल करण्यात आले होते. ही जागा कमी करून त्या ठिकाणी आणखीन एक स्मारक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णयसुद्धा रद्द करावा अशी शिफारस करण्यात आली आहे. जकार्ता इथे शनिवारी म्हणजे आज होत असलेल्या एशियन आशियाई शिखर बैठकीसाठी व्हिएतनामचे पंतप्रधान क्वाम मिन चीन हे शुक्रवारी इंडोनेशियात दाखल झाले. दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांच्या 10 सदस्यांच्या संघटनेमध्ये म्यानमारमधील सध्याच्या परिस्थितीबद्दलसुद्धा महत्त्वपूर्ण चर्चा होणं अपेक्षित आहे. खरं तर हाच या बैठकीचा प्रमुख अजेंडा असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. टीव्ही कलाकार कॅटलिन जेनर यांनी कॅलिफोर्नियाच्या राज्यपालपदाच्या शर्यतीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. राजकारणामध्ये नवखी असलेली व्यक्ती कोरोना महामारीपासून सावरू पाहणाऱ्या राज्याला कितपत सांभाळू शकते हा महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. गेल्या 7 दिवसांपासून कोलंबियाच्या जंगलामध्ये हरवलेल्या जर्मन पर्यटकाला कोलंबियन जवानांनी अखेर शोधून काढलं आणि त्याची सुटका केली. 13 एप्रिलला दक्षिण पश्चिम कोलंबियाच्या पुतुमायो प्रदेशाला भेट देऊन परतत असताना जर्मन पर्यटक फ्लोरियन हा बेपत्ता झाला होता. जर्मनीमध्ये राहणाऱ्या त्याच्या कुटुंबियांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. 7 दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला शोधण्यात अखेर यश आलं. त्याची प्रकृती बिघडली असून सध्या रुग्णालयात आणल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू आहे. जगाच्या पाठीवरमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर अन्य काही बातम्या. थँक्स टू 96 कुळी मराठा मॅट्रिमनी मला भेटली सायली, जिचा लव्ह फॉर ट्रॅव्हल माझ्या पॅशन करता परफेक्ट आहे. 96 कुळी मराठा मॅट्रिमनी. मम्मी हा नवीन वाला डेटॉल खूप मस्त आहे. आतापर्यंत सर्वोत्तम डेटॉल हा व्हायरस सह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो आणि देतो मलईदार फेस देखील. डेटॉलला आतापर्यंतचा सर्वोत्तम म्हणण्याची सर्वांची आपली आपली कारण आहेत. आपलं काय आहे? डेटॉल, बी 100% श्योर. रूप मंत्र आयुर्वेदिक फेस क्रीम अँड फेस वॉश, इसमें है हल्दी चंदन के साथ एलोवेरा, नीम और बादाम तेल जैसी 12 खास आयुर्वेदिक जडी बुटिया. कीटाणूंपासून फक्त त्यांना आहे भीती ज्यांना नवीन मॅक्स क्लीन फ्लोर क्लीनर विषयी नाही माहिती. हे आहे फरशीच्या कोविड व्हायरस वर 99.9% प्रभावी. विप्रो मॅक्स क्लीन फक्त क्लीन नाही करते, जॉम क्लीन. ब्रो लाइट कसे लागतील? ऑटोमॅटिक. कूल ब्रो. ऑटोमॅटिक. सर्व काही ऑटोमॅटिक आणि मशीन तेच हाताने मोड चेंज करायला लागणार आहे. ऑटोमॅटिक न्यू मॉर्टिन स्मार्ट, याची स्मार्ट चिप ब्लू म्हणजे लो मोड आणि रेड म्हणजे हाय मोड मध्ये ऑटोमॅटिकली शिफ्ट करीत राहील. 100% ऑटोमॅटिक, 100% प्रोटेक्शन. सुरांच्या बाबत खूपच कच्चा आहे पण मुलगा चांगला आहे. जे तुम्हाला आणि कुटुंबालाही पसंत आहेत जीवनसाथी.com. आणि आता बोलूयात अन्य काही बातम्यांकडे. जंगलतोड विरुद्धच्या लढाईमध्ये नॉर्वे आघाडीवर असल्याचं नॉर्वेचे पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांनी म्हटलंय. वॉशिंग्टन इथल्या जागतिक हवामान परिषदेच्या वेळी ते बोलत होते. नॉर्वेनं सर्व उष्णकटिबंधीय जंगलांची हाय रिझोल्युशन सॅटेलाइट इमेज उपलब्ध करून दिली आहे. जंगलतोड करणाऱ्या देशांसाठी उदाहरण ठरण्याच्या दृष्टीनं आम्ही सतत प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच पर्यावरणाच्या दृष्टीनं देशात अनेक उपाययोजना सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पोलंडचे राष्ट्राध्यक्ष अँड्रेज डुडा यांनी पर्यावरण रक्षणाबद्दलचा देशाचा आराखडा जगासमोर मांडला. अमेरिकेच्या पुढाकारानं सुरू असलेल्या जागतिक पर्यावरण रक्षण विषयातल्या ऑनलाईन परिषदेत ते सहभागी झाले होते. क्लायमेट चेंज या विषयावर जगानं वेळीच दक्षता घेतली नाही तर ही जगाच्या अंताची सुरुवात असेल अशा परखड शब्दात पोलंडच्या राष्ट्राध्यक्षांनी चिंता व्यक्त केली.
अल्बेनियामध्ये रविवारी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी दोन मोठ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जाहीर सभा घेतल्या. सध्याचे पंतप्रधान एडी रामा यांनी समाजवादी पक्षाचे नेते फ्लोरा या दोघांनी आपापल्या जाहीर सभांच्या माध्यमातून देशभरातल्या नागरिकांना संबोधित केलं आणि अधिकाधिक संख्येनं आपल्याला मतदान करावं असं आवाहनही केलं. बुलेटिनमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांसह न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.